महाराष्ट्र राज्य 2005 पूर्व नियुक्त कर्मचारी जुने पेंशन कृति समिति की ओर से संयुक्त महाविचार सभा का आयोजन किया गया इस दौरान उन्होंने कहा कि अगर उनकी मांगे पूरी नहीं हुई तो उनकी ओर से आमरण अनशन किया जाएगा एक नवंबर 2005 को महाराष्ट्र शासन की ओर से जिया निकाला गया के इस डेट के पश्चात जो भी कोई सरकारी नौकरी में लगेगा उसे नई पेंशन योजना मिलेगी हालांकि इस जीआर का अलग अर्थ निकाला जा रहा है और इस तारीख के पहले लगे लोगों को इसका खामिया भुगतना पड़ रहा है जिसके विरोध में कुछ शिक्षक सामने आए और उन्होंने रविवार को एक समारोह का आयोजन किया इस संदर्भ में अध्यापक प्रभु ने अधिक जानकारी साझा की एक नवम्बर दो रोजी महाराष्ट्र शासन ने एक जी आर कि या डेट नंतर जो को सरकारी नौकरी मध्य लागेल त्याला नवीन पेन्शन योजना म्हणजे त्याला डी सी पी एस ही स्कीम आता त्याला एन पी एस म्हणतात ती लागू केली जाईल आश्चर्य असं की आम्ही लोक हे सगळे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव कोणी दोन हजार एक दोन हजार दोनला लागलेले ला आहे आणि दोन हजार दहाला एक काहीतरी सुधारित जी आर काढला जातो आणि त्याला पूर्वलक्षी प्रभाव आणि चुकीची चुकीचं त्या जी आरचा चुकीचा अर्थ लावून तो जी आर आमच्या माथी मारण्यात आला की जे दोन हजार पाचच्या आधी लागलेले आहे ला। एक नंबर दोन हजार पाचच्या आधी लागले लोक आम्ही सगळे आज जे सहा जिल्ह्याचे सगळे इथे जमा झालेले आहे हे आम्ही त्या जी आरच्या आधी लागलेलो आहोत पण चुकीचा शासन स्तरावरील जे प्रशासकीय अधिकारी आहे ते या जी आरचा आपापल्या मताने चुकीचा अर्थ काढतात आणि जे आधीचे लागलेले आहे डेटच्या त्यांना तो इम्प्लिमेंट केला गेलेला आहे आणि या अन्यायाविरुद्ध जो कोणतं शासन आतापर्यंतला सगळ्यांनी वेळ काढू धोरण केलं आता अभिनय तो कभी नाही आणि एकच मिशन जुनी पेन्शन या निर्धाराने आम्ही लोक इथे एकत्र जमा झाले पूर्ण महाराष्ट्रात आज पाच सप्टेंबरला सभा आयोजित केल्या गेलेला पेन्शन पासून वंचित असलेल्यांच्या परंतु नागपूर विभागाने साहे जिल्ह्यातली एकत्रित सभा केली आहे आमदार गाणार आणि आमदार अभित वंजारी साहेबांच्या नेतृत्वाखाली जब तक उनकी मांगे पूरी नाही होती विरोध मी आमृत अन्शन किया पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा की रिपोर्ट